दुसरा सामना मैदानामध्ये पहिला सामना आपण पाहिला असेल ज्या सामन्यामध्ये तर 15 चेंडू मध्ये क्या बात है डीजे मास्टर नक्कीच नरपणी संघाने पहिला सामना जिंकला साहेब त्याच्यामध्ये आदिनाथ या फलंदाजाने 15 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली दुसऱ्या बाजूला दुसरा सामना डेरोली संघाने जिंकला त्याच्यामध्ये आशिषने 22 धावांची बारदार खेळी केली दोन्ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच घेतले तर नक्कीच आपण जातोय नक्की ज्यावेळेचा चांगला चेंडू सन्मानजनक चेंडू गोलंदाज होता यावेळेस मात्र रोहित पाटील नावलौकिक गोलंदाज कोप्रोली संघाचा आपण पाहतोय आणि इथे मागणी केली जाते तिसऱ्या पंचांची रमेश मेहर नॉन स्ट्राइक हेड मध्ये रोहित पाटील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइन लेग गली कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग असं सर्कलच्या आतला क्षेत्ररक्षण आणि सर्कलच्या बाहेर आपण बघतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय या मैदानावर गोवर्धन खरं तर भातानला आलो ना की आठवण होते ती गोवर्धन मैदानाची गोवर्धन मैदानानंतर गोवर्धन मैदानात आमेटीत गेलो ना अमेठीने घेतलं ते गोवर्धन मैदान जिथे आपण सगळेजण खेळायचो आणि आता हे जे मैदान इथे तयार करण्यात आलेलं आहे डोंगर दऱ्यामध्ये आजूबाजूला गोरक्ष बघा नॅचरल नॅचरल सिटिंग अरेंजमेंट जसं की आपण डीवाय पाटील स्टेडियम मध्ये बसलेलो आहोत किंवा वानखेडे स्टेडियम मध्ये बसलेलो आहोत असं वाटतं उंचावरून मस्त हा सामना तमाम क्रिकेट रसिक बघतायत आणि एकदम मस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या पंच मैदानात चंद्रकांत भोईर नक्कीच आपण मैदान पाहता आणि बसण्यासाठी जी जागा आहे जसं वेस्ट इंडिजचं ग्राउंड कसं आहे तिथे तशी बसायला जागा जिथे ज्याला मिळेल तसं बसण्याचं काम केलेलं आहे या वेळेचा चेंडू कॅप केलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज दिनेश पाटील आपल्याला धन्यवाद देणारे डेरवली गावचे सुंदर गीत लिहिण्याचं काम आपण केलेलं आहे आणि नक्कीच रोमार्चक सामना मैदानामध्ये आपण पाहतोय टिके मालिक साहेब ज्या प्रकारचे अनाउन्समेंट या सामन्यांचे झाले होते आपण पाहिले असेल कैलासवासी संजय स्मृती चषक अतिशय देखण्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय सामन्यांना सुरुवात होते दोन सामने संपलेत पहिला सामना जिंकला नारपोली संघाने दुसरा सामना डेरवली संघाने जिंकला तिसऱ्या सामन्याची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला फलंदाज रोहित तर दुसऱ्या बाजूला राज आणि रमेश ही त्यामधला राज हा फलंदाज बाद झालाय तर रोहित पाटील हा नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी रोहित पाटील स्ट्राइक एंड वरती असणार आहे तर गोलंदाज आहे रोहित पाटील कोपरोली संघाचा यावेळेला श्रीवत शॉट ज्याला हिंदी मध्ये म्हटलं जात आहे दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न फलंदाज रोहित पाटील करत होता निर्णय चुकीचा ठरलाय कुठल्या प्रकारची धाव आलेली नाहीये आणि देखना चेंडू यावेळेस मात्र रोहित पाटीलने टाकला पुन्हा एकदा रोहित पाटीलचा चेंडू रोहित पाटील साठी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून पॉइंटला चेंडू सरकतोय दुसरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न चीतेच्या चपलाईने या दोन धावा रोहितने चोरल्या या दोन धावांची एकूण धाव संख्या वडघर संघाची दोन धावा मनोहर दातारे अतिशय सुरेख कामगिरी करतात पाठीचं गाणं ज्यांना म्हटलं जातंय स्कोरिंग मध्ये तर दुसऱ्या बाजूला अपडेटर म्हणून आमच्या रायगड कॉमेंट्री असोसिएटचे अपडेटर आपण पाहिले असेल अरुण कराव त्यांचं स्वागत करतो त्यानंतर या स्पर्धेसाठी जीटीसी लाईव्ह आपण पाहतोय ज्यांनी सुरेख कामगिरी केलेली आहे ते शैलेश भोईर सॅम म्हात्रे आणि प्रथमेश गायकर त्यांना धन्यवाद देतो
या वेळेस मात्र रोहित पाटील तयार आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मॅनेटरी पॉवर पेचा षटक आहे सर, आणि या मॅनेटरी पॉवर पेच्या षटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुमच्याकडनं नक्कीच शिकलेल्या आहेत. कारण मोपाडच्या मैदानावरती आम्ही फक्त क्रिकेट पाहायला त्यावेळेस जात होतो, ज्याला आपण नक्कीच म्हणत असता वडापावची कॉमेंट्री. परंतु इथे नक्कीच तुमच्याकडनं जे मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर ही उभारी दुसऱ्या बाजूला आपण पाहिले असेल, आमचे दिनेश पाटील त्यांना धन्यवाद देणारच आहे. कारण रायगड जिल्हा महाडमध्ये जी आमची भरती त्यांनी केली. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू, निर्णय क्षणाचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव मात्र फलंदाजांना मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते रोहित पाटील मात्र आक्रमक गोलंदाजी करतोय. हा नक्कीच रोहित पाटील आक्रमक गोलंदाजी करतोय आणि पाठलाग करत होता हा फलंदाज चेंडूचा, वाईट तरी कसा दिला अंपायर. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट यशस्वी ठरतोय की काय. सुंदर चेंडू टटवला, एक धाव मिळतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात तोपर्यंत दोन धावा फलंदाजांना मिळतात. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा, षटक संपल्याचाही इशारा येतोय. म्हणजे मॅनेटरी पॉवर पेचा सर पहिला षटक संपला, धावपळकावरती धावा आल्या त्या केवळ चार, म्हणजे या मॅनेटरी पॉवर पेच मध्ये सुरू एक क्षमता. ठीक आहे मला सर, आपण पाहतो पहिल्या षटकाचा जर विचार केला केवळ चार धावा या गोलंदाजांनी खर्च. हा यावरून गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळते ती कोपरोली संघाकडून. कोपरोली संघाने नाणेफेक जिंकली गोरक्ष आणि निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा का, तर त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. सटीक लाईन आणि लेंथची गोलंदाजी करणारे गोलंदाज आहे, एक आक्रमक असे गोलंदाज आहेत. या अगोदर आपण बघितलं की फलंदाज ऑफस्टम्प सोडून येत होता अशा वेळेला मिडल स्टिकला किंवा स्टम्प उडवायला नाही तो गेला, तर त्या गोलंदाजाचा पाठलाग करेल तो गोलंदाज त्या गोलंदाजाने फलंदाजाच्या जवळ चेंडू टाकला. ही एक अनुभवाची शिदोरी असलेली जी गोलंदाजी आहे ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित पाटीलकडे. नक्कीच सर, या प्रकारची गोलंदाजी वाखाण्याजोगी गोलंदाजी ज्याला टिच्छन मारा म्हणतात त्या प्रकारचा मारा त्यांनी या षटकामध्ये केला. नक्कीच कृष्णा गाताडे यांच्याकडून लगातार तीन षटकारांसाठी माजी सरपंच कृष्णा गाताडे यांच्याकडून 500 आउटला विकेटच्या हॅट्रिकसाठी, माफ करा नाही तर उलटच झालं असतं, म्हणजे मतं या पक्षाला टाकायच्या ऐवजी त्या पक्षाला आपण टाकले असती आणि दुसराच उमेदवार कोणतरी निवडून आला असता. 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच सर, चांगल्या पारितोषिकांची खैरात मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. या दरम्यान एक अनाउन्समेंट येत आहे, कोणगावची ती टुर्नामेंट आहे 28 तारखेपासून नक्कीच मार्च मध्ये पाहायला मिळणार आहे. नाईट रजनी नितीन गाताडे यांच्या प्रदर्शनात 28-29, 30-31 एक मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू खराब चेंडू, वाईटचा इशारा येतोय. नियमन क्रमांक 22 प्रमाणे हा चेंडू नक्कीच वाईट ठरला. अशा प्रकारे धावसंख्येला आकार दिलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या धावसंख्येवरती. नवीन येणारा गोलंदाज येतो कुलदीप पाडवी, हा गोलंदाज आहे. कॉमेंट्री बॉक्स साइडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. क्षेत्ररक्षण आता फैलवलेला आहे. यावेळचा हाफ कटर चेंडू आता मात्र खराब चेंडू, इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा लगातारच्या दोन चेंडूवरती आपण जर पाहिले असेल खराब गोलंदाजी केली ती गोलंदाज कुलदीप या गोलंदाजाने. आपण पाहिले असेल सर, प्रेक्षक पाहतो आपण मैदानामध्ये आजूबाजूला वडापावच्या गाड्या अशा प्रकारे आईस्क्रीमचा नक्की सावरिया आईस्क्रीम दिसते ना आपल्याला, सावरिया नक्कीच सावरिया. अनिल काठवले मगाशी सांगत होते की हा पहा आपण हे आगलं वेगळं प्रदर्शन मात्र मैदानाच्या बाहेरही झालेलं. आनंद मिळा मध्ये जसे स्टॉल्स असतात ना तसे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच नक्कीच त्याची मेजवानी आपण घ्यायला पाहिजे. परंतु क्रिकेट रजनी नाईटची रजनी गोलंदाज कुलदीपचा हा चेंडू हॅट्रिक साधले व्हाईट यांची. अशा प्रकारे खराब गोलंदाजी केली आतापर्यंत, 3 चेंडू व्हाईट डिके मले साहेब टाकल्यात या गोलंदाजाने. हा खरं तर कृष्णा गाताड्यांनी बक्षीस लावलं होतं 3 विकेटला आणि याने टाकले 3 व्हाईट, म्हणजे व्हाईटची हॅट्रिक. नक्कीच इथे व्हाईटची हॅट्रिक केली आणि आतापर्यंत आपण पाहिलं असेल पहिला गोलंदाज असेल या स्पर्धेमधला हॅट्रिक व्हाईटची आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये अशा घटना बऱ्याच वेळेला आपण बघितलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 7 चेंडूमध्ये 7 षटकार, पण इथे थोडीशी वेगळी हॅट्रिक बघायला मिळाली.
नक्की व्हाइट हैट्रिक होती क्रिकेट ऐसी नियम क्रमांक 22 प्रमाण तीन चेंडू व्हाइट टाकले थोड़े से नियम बदल चेंडू हवे मध्य जो है डीप एक्स्ट्रा कवर रीजन लिथे मात्र क्षेत्र क्षण खराब होता है दुसरे धाव घे प्रयत्न चीत्या चपलाईने जाए अशा प्रकार इधे मात्र धावा मिलता है फलंदाजा दोन धावा मिलता है या दोन धावाने से एक धाव संख्या धावन पोचले ती वडघर संघाची नौ धावा आतापर्यंत दुसरे षटक प्रगति पथावर है माझे हरभर आमचे टीके मारी साहब आहेत त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि नक्कीच आपल्याला शेवटच्या दिवशी मेजवानी सांगितलेले आहे संतोष चौधरी त्यांच्याबद्दल काय बोलायचं नक्कीच अतिशय चांगलं असं समालोचन आणि आम्ही नक्कीच अलिबागच्या ज्या अलिबागचं जे क्षेत्र होतं तिथे मात्र त्यांनी आपली कामगिरी केली होती नक्कीच सुरेख आपल्याला ऐकायला मिळणार आहे शेवटच्या दिवसासाठी जे संतोषजी चौधरी साहेब असणार आहेत नक्कीच त्यांना धन्यवाद देतो ते जरी इथे मैदानात नसले तरी नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि याव्याचा चेंडू यावेळेचा चेंडू चांगला चेंडू चकवा देणारा चेंडू आता पुन्हा एकदा यावेळेस मात्र चौथा चेंडू आतापर्यंतचे या गोलंदाजीमध्ये याआधी हॅट्रिक साधली होती पुन्हा त्यानंतर दोन धावा दिल्या आणि आता पुन्हा एकदा मालिक साहेब हा वाईट चेंडू हा जे रोहित पाटीलनं जे सगळं केलं होतं ते सगळं मुसळ केरात घालतो हा कुलदीप नक्कीच कुलदीप आपण पाहिला होता इकडे एक इंटरनॅशनल मध्ये ज्याने हॅट्रिक घेतली तो कुलदीप यादव आणि हा कुलदीप पाडवी याने मात्र इथे खराब कामगिरी केली ती गोलंदाजी मध्ये बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंट करताना चुका होतात त्या चुका याच्याकडून होतात नक्की सर यावेळेचा चेंडू चांगला चेंडू चकवा देणारा चेंडू दसरत भाऊंच्या भाषेत सांगायचा झाला तर गराडा देणारा चेंडू आता निर्धाव चेंडू ती सांगत आता यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय गोलंदाज कुलदीप पाडवी या गोलंदाजाने समोर फलंदाज आपण पाहतोय रमेश आणि रोहित यावेळेचा चेंडू हवेमध्ये गेलाय पायचा लॉंग लेग छल्ला शॉर्ट लॉंग लेगला चेंडू अडवलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय दोन धावा मिळतात चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन धावांनीशी एकूण धाव संख्या धावपळकावरती लागल्यात त्या एकच नावली तो 12 धावा धावपळकावरती दुसरं षटक प्रगती पथावर आहे मालिक साहेब जर पहिल्या षटकाचा विचार केला वाकण्याजोगी गोलंदाजी रोहित पाटीलने केली परंतु हा गोलंदाज काय करतो आतापर्यंत चार चेंडू त्याने वाईट टाकलेला आहे नशीब आहे की फलंदाज त्याच्यावरती मोठी हाडामारी यावेळेचा चेंडू पाचवा वाईट चेंडू टाकलाय 17 चेंडू टाकले होते जहीर खांडी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इथे आपण पाहतो आतापर्यंत 7 चेंडू आतापर्यंत टाकले ज्याच्यामध्ये 5 व्हाईट याने हे आता जो करतोय ना ते अगोदर करायला पाहिजे होत राईट आर्म ओव्हरच्या ऐवजी राईट आर्म राऊंड सुरुवातीपासून टाकायला पाहिजे होती नक्कीच 8 चेंडू टाकले होते त्याच्यामध्ये 5 व्हाईट टाकलेत आणि आता मात्र पाहिजे आता वेळ यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलेला आहे गोलंदाजाने गोरक्ष या गोलंदाजाची स्टाईल बघा राऊंड आर्म आहे अशा वेळेला राईट आर्म ओव्हरनी या गोलंदाजाच्या व्हाईट जाणार नक्कीच नक्कीच आपण पाहतोय सर त्याने ज्या प्रकारची दिशा घेतली आहे यावेळेचा चेंडू भेटकावलाय चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षणाची बाब आहे जॉन्टी रोड्स नेहमी आपल्याला सांगून गेलेला आहे चांगले क्षेत्ररक्षण करा आपण सामना जिंकणार यावेळेस मात्र नक्कीच चार धावा वाचवल्या या क्षेत्ररक्षकाने अविनाश हा कोपरोली संघाचा क्षेत्ररक्षक आहे आमचे दीपक पडके सांगतात आणि नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला मिडविकेट क्षेत्राला पाहायला मिळालं एकूण धाव संख्या 14 धावा धावपळकावरती यावेळचा चेंडू सरळ चेंडू दाटवतो चार धावांसाठी तर षटक संपलाय म्हणजे दोन षटकांचा खेळ माळे साहेब संपला या दोन षटकांचा जर विचार केला तब्बल 5 वाईट चेंडू टाकले कुलदीपनी 14 धावा खर्च केल्या मॅनेंड्री पॉवर पेक्षा षटकामध्ये रोहित पाटीलने 4 धावा दिल्या तर कुलदीप पाडवीने या षटकामध्ये सर 14 धावा खर्च केल्या आकार देण्याचं काम केलं ते वडघर संघाला वडघर संघाची धाव संख्या एक बाद राज हा फलंदाज बाद झाल्यानंतर 18 धावा धावा लागलाय येणार
गेल्या दोन षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारची गोलंदाजी आणि कशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती रंगते वडघर आणि कोपरोळी संघामध्ये हे ऐकण्यासाठी जाणार आहेत आपण रायगड कॉमेंट्री असोसिएटचे आमचे टी के माले यांच्याकडे. धन्यवाद गोरक्ष. या मॅच मध्ये तसं पाहिलं तर सुरुवातीला गोलंदाज हवी झाले, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुलदीप पाडवीनं 11 चेंडूंचं एक षटक टाकलं, त्यामध्ये त्याने 5 चेंडू हे वाईट टाकले आणि बाकीचे 6 चेंडू त्याने स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. त्याला स्टंप दिसतच नव्हता मी तर म्हणेन, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी उठवला आणि 14 धावा या षटकामध्ये कुठून काढल्यानंतर दाफलकावर धावा आहेत त्या 18, म्हणजे प्रत्येक षटकामागची जी सरासरी आहे ती 9 धावांची राखलेली आहे आतापर्यंत. तरी कोपरोलीनं, कोपरोली विरुद्ध वडघर असा हा सामना रंगतोय. नारपोलीनं फर्स्ट राऊंड खेळला म्हणून नारपोलीला चिठ्ठी डायरेक्ट, म्हणजे त्याला चिठ्ठीच मिळणार पुढे सेकंड राऊंड त्याला बाय नारपोलीला. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, अपयशी ठरला. जोरदार अपील केला, LBW चा कोणताही प्रभाव नाहीये पंचांवर आणि एक बाईची धाव मिळते या एका धावेने. धावफलक वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती 19 कोपरोली संघाची, माफ करा वडघर संघाची, वडघर वर्सेस कोपरोली. हा चेंडू पुढ्यात टाकला, जबरदस्त मारला चेंडू, सरळ मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो, चेंडूची फेकी करतो आणि थोडंसं कलेक्शन यष्टीरक्षकाकडून अंतिम क्षणी चांगलं झालं नाही, त्याचा फायदा मिळाला तो फलंदाजांना धावांकरिता. या दोन धावांनी वडघर संघ पोहोचलेला आहे तो 1-21 घरात. 1-21 राज जो 0 या धावसंख्येवर बाद झाला आणि आकाश पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कर राईट मोर आकाश टू रमेश. ओ जबरदस्त प्रहार केला हवे ते चेंडू आणि उंच उंच गगनभेदी षटकार. मोठ्या मोठ्याच्या जोडीला आणि शैलेच्या बॉलिंगला कल्पेश गावाचं योगदान ही घोडे गावचा क्रिकेटला. कल्पेश गावाचं योगदान ही घोडे गावचा क्रिकेटला. 27 धावा दाफलकावर लागलेल्या आहेत. रोहित पाटील यानं एक उत्तुंग असा षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले आणि ही जी स्टाईल आहे अक्रॉस होऊन ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार लगावायची स्टाईल हल्ली आपण गोरक्ष पवार भरपूर बघतो आणि त्यामध्ये फलंदाज यशस्वी होतानाही आपण बघितलेलं आहे. एक उत्तम असा स्ट्रोक रोहित पाटीलकडून. आकाश तयार, आकाश टू रोहित. लेफ्ट आर्म राऊंड हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा हवेत मारलाय लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षकानं झेल टिपला आणि फलंदाज बाद रोहित पाटील. कोपरोलीचे कॉमेंटेटर मंगेश फडके यांनी हा झेल टिपलेला आहे. ऑलराऊंडर आहेत, बॅट्समन, बॉलिंग, कॉमेंट्री, स्कोरिंग, अजून काय पाहिजे क्रिकेटला मंगेश कडून. रमेश मेहर अजूनही मैदानावर आहे. 18 धावांची खेळी रोहित पाटीलनं केली. मी तर म्हणेन गोरक्ष की रोहितनं थोडीशी घाई केली, धावा येत होत्या, एक षटकार मारलेला, एक वडापाव खाल्लेला, आता थोडं थांबायचं, पाणी वगैरे पिऊन घ्यायचं आणि मग दुसऱ्या वडापाव कडे जायचं, परंतु नाही, अति घाई संकटात नाही आणि ती घाई त्याला नडली. फुलटा चेंडू सरळ मारलाय तर लॉंग ऑन सीमारेषेजवळ, 1 बाउन्स. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण असं वाटलेलं की चौकार जाईल, परंतु नाही. अंतिम क्षणी चित्तासारखी झेप घेतली चेंडूवर आणि चेंडू अडवला विवेकनं. जिथे 4 धावा जाऊ शकत होत्या तिथे फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज रमेश मेहरला. आणि 19 धावा जर बघितल्या तर 29 हा चेंडू आकार नक्की क्षेत्ररक्षण आपण पाहिले असेल. संकेतने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं, एक जेल मंगेशने घेतला आणि एक जिथे चौकार जात होता तिथे मात्र 2 धावा अडवल्या. नक्कीच 2 धावा अडवल्या आणि जबरदस्त फटका लॉंग ऑन सीमारेषेजवळ जातोय. हा झेल सुटला जातोय, मात्र या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. पहिल्या षटकामध्ये 4
आणि सर आपण पाहिलं असेल यावेळेस जो क्षेत्ररक्षण केलं होतं अविनाशने याआधी त्यांनी दोन षटकर जाण्यामध्ये अडवण्याची कामगिरी केलेली आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. हा नक्कीच. गोरक्ष इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मनी सेव मीन्स मनी अर्न, म्हणजे पैसा वाचवा म्हणजे तुम्ही पैसा कमवण्यासारखा आहे. आणि त्यांना धावा वाचवल्या आहेत म्हणजे धावा कमवण्यासारखा आहे. क्षेत्ररक्षणाची अहमियत काय, जॉन्टी रोड्स युवराज सिंग यांनी दाखवून दिलेली आहे की फक्त तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्ररक्षणावर ही तुम्ही टीम मध्ये तुमची जागा फिक्स करू शकता, जॉन्टी रोड्स ने दाखवून दिलेलं आहे. तसं एक एअरटाईट पद्धतीचं क्षेत्ररक्षण या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतं कोपरोली कडून. आणि हे जर क्षेत्ररक्षण त्यांचं असंच राहिलं तर वडगर संघाची डोकेदुखी होऊ शकते. सर ज्या प्रकारचे आपण पाहिलेसे क्षेत्ररक्षण याआधी संकेतने ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जवळजवळ त्यांनी आतापर्यंत बोला रुपेश ठाकूर या आपण मंचावरती हा चेंडू शैलेशन शैलेशन मराठी भाषा आणि हा चौकार या चौकारानं 35 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. आत्माराम पाटील आमचे पाहुणे या सामन्याचा आनंद घेत आहेत या व्यासपीठावरून. संतोष तावरे या अगोदर नारपलीचे, दशरथ गावण, कृष्णा गाताडे, संजय जुमारे, गंगाराम पाटील हे या मॅचचा आनंद घेत होते. माझे साथी समालोचक गोरक्ष पवार, रोशन सकाळ, अनिल भोईर यांच्याकडून सर्वांचं हार्दिक स्वागत. जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळालं, चपळता क्षेत्ररक्षणामध्ये खूप आपल्याला पाहायला मिळाली ती कोपरोली संघाकडून. कोपरोली संघामध्ये जेवढे चांगले चांगले गोलंदाज आहेत त्याप्रमाणे चांगले चांगले क्षेत्ररक्षक ही असल्यामुळे या मॅच मध्ये जो स्कोअर कदाचित आपल्याला 40-50 वरती जाताना दिसला असता तो सध्या 36 वर अडकून राहिलेला आहे. शैलेश शैलेश सहा चेंडू राईट आ मोव फुलटा चेंडू फसवा चेंडू आणि यष्टी चित केलं तो फलंदाज. माझे साथी स्कोरर मनोहर गाताडे वारंवार आम्हाला इत्यंभूत अशी माहिती देतात की 36 धावा धाफुलकावर झालेले आहेत. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले होते वडघर संघाचे. कोपरोली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या फेरीचा आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना मैदानावर खेळवला जातोय. पहिल्या मॅच मध्ये नारपोली पुढे गेली, त्यानंतर डेरवलीनं दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या दोन संघांमध्ये जो जिंकेल तो डेरवली बरोबर खेळेल नारपोली संघाला डायरेक्टली बाय. एकूण 10 संघ या मॅच मध्ये खेळणार फर्स्ट राऊंडचे 5 मॅचेस. समीर उसळी घेतलेला चेंडू, गुडलेन पद्धतीचे चेंडू, सुंदर गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती शैलेश या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट आणि पाचव्या चेंडू निर्धाव टाकतोय तो शैलेश. हा 6वा चेंडू शैलेशनं सुंदर गोलंदाजी केली. आई चेंडू मेडन काढतोय आणि या 17 समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय. एकूण धावा 36 जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. दिनांक 25, 26 आणि 27 जानेवारीला याच मैदानावर उपसभापती चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ भातान यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक, मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक. त्याचप्रमाणे 7, 8, 9, 10 फेब्रुवारी रोजी
जिल्हा परिषद सदस्य ट्रॉफी राजूबाई पाटील यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेली ही नारपोलीला ट्रॉफी होणार आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 1,00,000 रुपये नाईट टूर्नामेंट. आता रोशन सकपाळ डे क्रिकेटचा जे दिवस आता कमी झाले हळूहळू हळूहळू कमी होणार आणि आता रजनी ज्या नाईट रजनी आपण म्हणतो त्या त्या सगळ्या आता नाईट रायडर्स आपण मैदानावर खेळताना बघणार. ही जी नाईट टूर्नामेंट भातांचा एक आतापर्यंतचा रेकॉर्ड तुम्हाला मी सांगतो रोशन सकपाळ. आपल्या परिसरामध्ये जर पहिली टूर्नामेंट जर कोणी ठेवली असेल तर ती भातांनी वसंत काठावले बबन मुकादम त्यांच्या काळामध्ये आणि ती परंपरा आजपर्यंत तशीच्या तशी सुरू आहे. पावसाळा संपला हे संपला जसं चातक पक्षी कसं चात वाट बघत असतो तसा पावसाळा संपला रे संपला की पहिली टूर्नामेंट भातांची. आणि टिकी मोहित साहेब पण भातान संघ भातान गाव आणि भातान संघ याच्याशी फार क्लोज आहात. बऱ्याचशा वर्षापासून मी बघतोय की या गावातले प्रत्येक खेळाडू त्यांच्या नावानिशी त्यांचं काही झालेलं जे क्रिकेटमध्ये मागचं भूतपूर्व होता त्याचा पूर्ण इतिहास तुमच्याकडे आहे कारण तेवढं रिलेशन आहे. त्यावेळेस मी असं ऐकायला मिळालं की तुम्ही त्यांच्याबरोबर खेळायलाही जायचे. हो हो भरपूर खेळलोय मी 4 ते 5 वर्ष भातान टीम मध्ये खेळलेलो आहे आणि खूप खूप मोठ्या मोठ्या मॅचेस पण खेळलेलो आहे. तो एक आनंद वेगळा होता. त्यानंतर जेव्हा माईक मध्ये कुठे चांगलं बोलायला लागलं तेव्हा लोक म्हणाले आता बॅट बस कर आता तुझं तोंड चालव आणि मग तोंड चालवायला लागलं. ठीक आहे टिकी भाई सांगितलंय श्वान आतमध्ये आलेला आहे डीओजी डॉग असं म्हटलं जातं. टिकी भाई साहेब आपणच सांगताय की त्यानंतर त्याचं डीओजी डॉगचं उलट केलं ना आपण तर जीओडी गॉड होत म्हणजे ती जर स्पेलिंग आपण उलटी केली तर आपण त्याला देव म्हणून संबोधाल तर तो आता मैदानामध्ये आहे. तर आपण बघतोय वडघर विरुद्ध कोप्रोली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. टिके माई साहेब दोन्ही संघ हे पाहुणे संघ आहेत या मैदानावर. दोन्ही संघ पाहुणे संघ आणि या मैदानावर दुसरा एक इतिहास असा आहे की बऱ्याचशा मैदानावर तुम्ही रोज 8-8 टीम खेळवताना आपण बघितलेलं आहे. इथे 10-10 खेळवल्या खर तर 12-12 टीम आलेल्या 2-2 टीमला परत पाठवण्यात आलं आणि कोणी नाराज होऊ नये या परिसरातील सगळ्या ग्रामीण टीम्सना या मैदानावर खेळता यावं म्हणून या टीम इथे आपण खेळवतोय. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार लिए चलूंगा मैदान की तरफ. मेरे साथ है हमारे रोशन सकपाळ अनिल भोईर बसलेले आहेत. अनिल भोईर जे आपल्या या परिसरातील स्टार कॉमेंटेटर आहेत. तुमचे दुसरे ज्ञानेश्वर वयाळ हे मला दिसत नाही ते कदाचित येतील नंतर यांचं पण आपण स्वागत करायला पाहिजे. अनिल भोईर टिकी माली साहब मैं आपको बताना चाहूंगा अनिल भोईर और रमेश भोईर जिनकी कॉमेंट्री मैं बचपन में सुनता था. है किधर लेकिन वो है किधर रमेश भोईर तो पहाड़ी पे बैठा है क्या. जी हाँ ले चलूंगा मैदान की तरफ. एक बेहतरीन मुकाबला कोप्रोली बनाम वडघर के बीच में. हालांकि बल्लेबाज के लिए ऑन साइड खेल रहे बल्लेबाज मंगेश पाटिल. ये गेंद इस गेंद को खेल दिया जब तक फील्ड करे एक रन मिलेगी दोनों बल्लेबाजों को. इस एक रन के साथ श्री गणेशा हुआ है टीम का वन रन. तेज गेंद 36 रनों की जरूरत है. गेंदबाजी करेंगे राज इंगले. राज इंगले की ये दूसरी गेंद. ये देखिएगा बल्ले का अंदरूनी किनारा लगा जब तक कि फील्ड करे प्रोटेक्शन हो वहां पे. एक रन तो इत्मीनान के साथ मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने और एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है. दो रन बगैर विकेट के नुकसान पर 22 रन गेंदे बचे टिकी माली साहब और 35 रनों की जरूरत है. तो इस वक्त अगर देखा जाए तो मुकाबला बिल्कुल बराबरी के साथ चल रहा है. टिकी माली साहब मैं संतोष चौधरी साहब और आप जैसे कॉमेंट्री करते हैं वैसे करना चाहूंगा आपके साथ मिली जुली हुई कॉमेंट्री. तो टिकी माली साहब 22 गेंद 35 रनों की जरूरत है और अगर देखा जाए तो टारगेट थोड़ा लंबा दिख रहा है. तो क्या कहोगे बल्लेबाजों को अभी इस वक्त जर या मॅच मध्ये यांना जर मोठं टार्गेट किंवा ठेवायचं असेल किंवा या धावांचा पाठलाग करायचा असेल तर पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा धारण करायला पाहिजे. जी हाँ टिके माली साहब गेंदबाज के लिए फिर एक बार वही गेंदबाज राइट फील्डर बिटवीन दिस कैच
Yes, it is taken. Wicket is gone. First wicket is gone. Is on two runs. Welcome to Jamaal. KOPROLI टीम ने एक विकेट खो दिया. टीके माली साहब अब 20 गेंदों में 35 रनों की दरकार है. लंबा सफर तय करना है और बहुत सारी दिक्कतें आ सकती है. 20 गेंदों में 35 रन आसान भी नहीं है और नामुमकिन भी नहीं है. अगर अगर देखा जाए तो इस वक्त तहे दिल से अगर प्रयास करती है बल्लेबाज तो आसान हो सकता है. 9.25 धावान की सरासरी पाहिजे रोशन. अशा वेळेला एकाच षटकार आणि बाकी सिंगल डबलचं जरी कॉम्बिनेशन या फलंदाजांनी केलं तरी या धावा होऊ शकतात. जी हाँ टीके माली साहब, 20 गेंदों में 35 रनों की जरूरत है. इस दौरान गेंदबाज फिर एक बार पवेलियन एंड की तरफ से तैयार. ये खराब गेंद वाकई लेग स्टंप से जिस अंदाज से गेंदबाजी कर रहा है टीके माली साहब, जैसे कि हमने मराठी में कहा था, लेकिन यहाँ पे दुष्काल तो है नहीं, रन है, लेकिन इस तरह से अगर खर्च करोगे तो आगे जाकर आपको तकलीफ हो सकती है. 19 गेंदे बची आखिरी और जीतने के लिए 20 गेंदे और जीतने के लिए 34 रनों की जरूरत. तो 20 गेंदे 34 रन. ये देखिएगा क्या शॉट, ऑसम शॉट खेला इस रोशन. रोशन नावाची एक वेगळी जात आहे या फलंदाजाने दाखवली मैदानावर. हा जो स्ट्रोक त्यांना खेळला अगदी सहज, म्हणजे ताकद पण नाही काढली. आपण बराचसे फलंदाज बघतो खूप ताकद काढतात, त्याने टायमिंग जुळवलं. क्रिकेटमध्ये टायमिंगला महत्व किती आहे हे या स्ट्रोक मधून आपल्याला पाहायला मिळालं. जी हाँ, लेकिन इस दौरान मेरी भी तारीफ की है टीके माली साहब. रोशन नाम की एक बहुत बड़ी अदा है और उसमें मैं भी यहाँ पे कमेंट कर रहा हूँ. 19 गेंदे 28 रन की जरूरत है इस वक्त. ये देखिएगा अपील हुई थी अंपायर के पास, लेकिन इस बिल्कुल अपील को खारिज कर दिया अंपायर द्वारा. डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति हुई. 18 गेंदे अब जीतने के लिए जरूरत है 28 रनों की. रोशन, जसे मी जसे नारपलीला मॅचेस आहेत याच मैदानावर उपसभापती चषक आहे, तसं सरपंच चषकाचं आयोजन 13, 14, 15, 16 जानेवारीला करण्यात आलेलं आहे. कसलखंडला फर्स्ट प्राइज आहे 1,55,555 आणि डे क्रिकेट मधलं सावळेश्वर सावळे संघानं आयोजित करण्यात आलेली टुर्नामेंट आहे. 1, 2, 3, 4 फेब्रुवारी मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी आणि प्रथम पारितोषिक डे टुर्नामेंटला 1,00,000. नक्कीच आपण बघतोय क्रिकेट किती गरुड भरारी घेतोय. ठीके भाई साहेब, आपण एक वेळ जर बघितली तर क्रिकेटमध्ये समालोचक बोलवायला लागायचे, ये जरा माईक घे आणि बोल. परंतु आज अशी परिस्थिती आहे की अभिमान आहे, मला अभिमान आहे की क्रिकेटमध्ये बोलणारी लोक तयार झाली आणि आज एवढे जास्ती प्रमाणात समालोचक की खरोखर अगदी रोशन याच्यामुळे आमचा भार कमी झाला याचा आम्हाला जास्त आनंद आहे. नाही नाही असं नसतं. ठीक आहे साहेब, आपण आपल्या जागेवरच आहात. तुलेशन 18 गेंदे 28 रन की जरूरत. ठीक है माजी साहब, आप अपने जगह पर हो. वैसे भी आज भी आपके ऊपर उतना ही प्रेशर है जितना उस वक्त हुआ करता था. अपने आवाज की जादू है टीके माली साहब, और हर एक इंसान अपनी हुनर से जाना जाता है और वैसा ही हुनर ऊपर वाले ने आपको बख्शा है. तो मैं आपकी तारीफ करना चाहूंगा. रोशन कसं असतं, यश मिळवणं सोपं असतं पण ते टिकवणं अवघड आहे आणि ते आता आम्हाला अवघड जाते. 18 गेंदे 28 रनों की जरूरत आहे, लेकिन इस दौरान एक अच्छी फिल्डिंग
देखिए ना प्रवीण दुगाड़े, जब मैं शुरुआत की थी क्रिकेट की तो मेरा आवाज उनके साथ मिलता जुलता था, लेकिन आज प्रवीण दुगाड़े गोवा में कमेंट्री कर रहे हैं और मैं भातान में, तो एक उनका जो एक एम्बिशन है वो एक अलग है, उनकी ताकत अलग है, तो उनको भी मैं सैल्यूट करना चाहूंगा। 18 गेंदे 28 रनों की जरूरत थी, लेकिन इस दौरान 18 गेंदे 27 रनों की जरूरत। ये हेलीकॉप्टर शॉट था, लेकिन बिल्कुल ब्रह्मास्त्र डाला था गेंदबाज ने। सत्रह गेंदे 27 रनों की जरूरत है नितिन पाटिल की तरफ से। हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम जरूर लगा है बल्लेबाज के लिए। तो कोप्रोली टीम को 17 गेंदों में 27 रनों की जरूरत है। टीके माली साहब, हम देख रहे हैं कि मुकाबला अब लगभग जैसे कि कहा जाता है कि मुकाबले में अब बिल्कुल इतना इंटरेस्ट नहीं बचा जितना दर्शक चाहते हैं, लेकिन आगे जाकर अगर इस मुकाबले को बचाना है बल्लेबाज को, उभरती हुई इस डूबती हुई नैया को किनारे लेके जाना है, तो बड़े शॉट खेलने पड़ेंगे। ये देखिएगा इसका जीता जाता उदाहरण बिल्कुल सर 500 रुपए के हकदार हो चुके हैं नितिन पाटिल, किरण पाटिल की ओर से हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम लगा दिया गया था। 16 गेंदे अब जीतने के लिए जरूरत है 21 रनों की। अब देखना होगा, मुकाबले में बिल्कुल रोमांच आ चुका है, ऐसे लग रहा था इस मुकाबले में बिल्कुल जान नहीं है, लेकिन ये रुकेगा। फिर एक बार हवा में गेंद को खेला है फील्डर, शुरुआत से हम मुकाबले देख रहे हैं कि हर एक मुकाबला टफ फाइट हुआ है, और शायद चंद्रकांत भोईर की एक तमन्ना होगी कि इस मुकाबले में दर्शक रुकने चाहिए, शायद उस वजह से हो रहा है या कुछ अलग है, क्योंकि क्रिकेट में आजकल हम देख रहे हैं कि सारी जगह पर मुझे ऐसे सुनाई दे रहा है कि कुछ क्रिकेट में जादू टोना भी होता है, लेकिन ऐसा मैंने सुना है, लेकिन रोशन सरकार या सगळे अंधश्रद्धा आहेत। या मॅचेस इथे टफ का होत आहेत, 15 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे, टफ का होत आहेत, त्याचं कारण आहे की चंद्रकांत भोईरनी जे लॉट्स पाडलेले आहेत ना, ते बरोबर टीम बघून पाडलेले आहेत की कोणत्या गुणवत्तेची कोण टीम आहे त्यानुसार। आणि हा बघा आपल्या डोक्यावर आलेला हा षटकार, मैं भी नहीं मानता हूँ टीके माली साहब, लेकिन एक हंसी मजाक की बात होती है जो मैंने आपसे छेड़ी है। इस वक्त एक बेहतरीन मुकाबला, ये देखिएगा वाकई तारीफ के काबिल बल्लेबाज, इससे ड्राइव किया था इस गेंद को लमन बॉडीलाइन के पास। ये देखिएगा शॉट फाइन लेग के क्षेत्र में तैनात खिलाड़ी, जब तक थ्रो करे कोई रन लेने की गुंजाइश नहीं। इस तरह एक हमारे मेहमान आ चुके हैं नितिन पाटिल साहब, जो की कसरखंड से बिलोंग करते हैं और बहुत ही बड़ा युवा नेतृत्व है उनका, जिनका मैं स्वागत करना चाहूंगा इस टूर्नामेंट के माध्यम से। क्या शॉट खेला है, इस ऑसम शॉट, लेकिन बघा तो विकेट कीपर सांगतोय त्याला की बाबा रे तू उडी मारून का नाही अडवलंस, हजर जबाबीपणा जो क्रिकेट मध्ये जसं समालोचना मध्ये किंवा इंटरव्ह्यू घेताना हजर जबाबीपणा लागतो तसा
क्रिकेट मध्ये सुद्धा हजर जबाबीपणा लागतो. जी हाँ, वो जो कह रहे थे विकेट कीपर, तो शायद लेकिन जब क्या लेते हैं डीके माली साहब तो पीछे नहीं देख सकता खिलाड़ी, और शायद उनका पैर कब छुआ बॉडी लाइन को शायद उनको ही पता ही नहीं था. अगर पता होता तो जम कर सकते थे वो. ये देखेगा वाकई तारीफ काबिल बल्लेबाजी, बिल्कुल ब्लैंक एरिया है और ये दंदना का वचब्बा. मैदान खेलते रोशन पाटिल रोहित पाटिल. रोशन है अपने भातन जावई है जा भाई राजा का खेल हम लोग देख रहे हैं. अगर चांगला जागे चांगला खेल करता है. बऱ्याच वेळेला होतं की सासूरवाडीला गेलो की बंबेरी उडते, पण इथे तसं नाही. इथे सासूरवाडीला येऊन एक चांगला खेळ करतोय तो हा जावई. म्हणून सांगितलं चांगल्या जागेवर चांगला खेळ करतायत, दिसतायत रोशन. अगदी खरोखर स्तुती करावी लागेल. आणि आपण आता जाय चार रनों की जरूरत है, यानी कि सफर बहुत कम बच चुका है. अब यहां से अगर गेंदबाज का मुकाबला निकालते हैं तो संजय स्मृति चषक के ट्रॉफी में नहीं भुला जाएगा इस गेंदबाज को, क्योंकि 11 गेंदों में चार रनों की जरूरत है. लगभग 80% ये मुकाबला बल्लेबाजी के पक्ष में जा चुका है. ठीक है मालिक साहब, अगर यहां से ताकत लगाते हैं गेंदबाज तो मैजिक हो जाएगा. जी हाँ, यहां भी देखिएगा डॉट गेम की समाप्ति जरूर हो चुकी है. और अगर ज्यादातर दर्शक देखे जाए टीके माली साहब मुकाबले को छोड़ दिया है बल्लेबाजों के लिए, क्योंकि अब 10 गेंदों में चार रनों की जरूरत है. और ऐसे मुकाबले आपने बहुत सारे देखे होंगे. तीन बॉल डाले रे, नौ बॉल चार नौ माफ कीजिएगा, 9 गेंदों में 4 रनों की जरूरत है. अगर यहां से मुकाबला निकालने में कामयाब होता है गेंदबाज तो शायद एक हिस्ट्री हो जाएगी, एक ताकत हो जाएगी गेंदबाजों की. रोशन मी तर म्हणेन की त्यांचा प्रयत्न सुरू आहे क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमचा. वडगर संघाचा प्रयत्न सुरू आहे. स्टंपिंग करताना बघा किती जोरात फटकन स्टंपिंग केली, म्हणजे अजूनही त्यांनी मॅच सोडलेली नाही. अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये अजूनही हुनर बाकी आहे, त्यांच्यामध्ये अजूनही जिद्द बाकी आहे. आणि जर का एखादी मॅजिक त्यांनी इथे केली तर या मॅचला कोणच विसरणार नाही. जी हा, जब जब अगर संजय स्मृति चषक होगा तब तक नहीं भुला जाएगा. और ये देखेगा और एक डॉट गेम, आखिरी 8 गेंद बची है दोस्तों, और जीतने के लिए 4 रनों की जरूरत. काही क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. सावरोलीला एक मॅच होती पोसरी वर्सेस अपोजिट टीम, मला आठवत नाही, परंतु 6 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. असं वाटलेलं की आता पोसरी हारली, पण तसं नाही, पोसरीने ती मॅच काढली आणि जिंकले टॉप चेंडू काढून. जी हा, हम भी यही आशा करेंगे इस मुकाबले के लिए, लेकिन नहीं, ये खराब गेंद, ये खराब गेंद. यहां से 1 रन मिलेगी. अब 8 गेंद में 3 रनों की जरूरत. उम्मीद है बिल्कुल बल्लेबाजी के तौर पर बल्लेबाज लगा चुके हैं. सपोर्टर्स अगर देखा जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम के खुश है, हालांकि